हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये पारनेर तालुक्यातील वडजिरे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील सामाजिक सभागृहामध्ये आरोग्य व नेत्र परीक्षण चष्मा व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराचे उद्घाटन पारनेर तालुका पंचायत समिति सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, तालुका प्रमुख विकास रोहकले व सरपंच निलेश केदारी यांच्या शुभ हस्ते झाले। सदर शिबिरामध्ये चष्मा फक्त 90 रुपयांमध्ये बनवून मिळणार असून लांबचा व जवळचा असा एकत्रित चष्मा 180 रुपयांमध्ये बनवून देण्यात येत आहे। या प्रसंगे माजी सरपंच किसन चौधरी, सुभाष सुरुडे, उपसरपंच विवेक मोरे, डॉक्टर किसन हांडे, डॉक्टर श्री मंदिलकर, राजू मोरे, महेश शिंगोटे, सुनील करकंडे, संतोष खिलारी, बाबाजी लंके आदींसह ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते। यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणालेत पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे व शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहूयात। गेले 15 दिवसांपासून शिवसेना आणि युवासेना यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य तपासणी, त्याचप्रमाणे मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप शिबिराचं नियोजन आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षाच्या वतीने अशा प्रकारच्या शिबिरांचं नियोजन केलं जातं। पारनेर तालुक्यातसुद्धा या शिबिराचं 15 दिवसांपूर्वी सुरू झालेलं आहे। माझ्या पंचायत समिती जवळघरातून या शिबिराचा प्रारंभ झालेला आहे। जवळघरातील जवळपास 2000 रुग्णांना याचा फायदा झालेला असून आता कानूर कानामध्ये हे शिबिर आलेलं आहे। गोरगरीब गरजू लोकांचा उदंड असा प्रतिसाद या निमित्ताने या शिबिराला मिळत आहे, कारण या शिबिरामध्ये अत्यंत अल्प दरामध्ये चष्मे वाटप केले जात आहे, मोफत औषधं दिली जात आहे, त्यामुळे गोरगरीब आणि गरजू लोकांना याचा खूप मोठा असा फायदा या निमित्ताने होत आहे। शिवसेना पक्षाचा हा एक पक्ष नसून एक सामाजिक संघटनाच आहे, कारण या निमित्ताने शिवसेनेचा जो सामाजिक वारसा आहे, बाळासाहेबांचा उद्धवजींचा जो सामाजिक वारसा आहे, तो शिवसैनिक मोठ्या धडाडीने पुढे चालवत आहेत। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धर्तीवर पक्षाचं काम चालू आहे आणि इथून पुढे नियमितपणे अशा पद्धतीच्या शिबिरांचं आयोजन केलं जाईल। बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांच्या प्रेरणेने गेल्या 15 दिवसापासून आपण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व सर्व रोगांचं शिबिर आयोजित केले असून इथून पुढच्या काळातसुद्धा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये हे शिबिर पोहोचवलं जाईल। बाळासाहेबांच्या संकल्पनेनुसार 80% राजकारण, 80% समाजकारण, 20% राजकारण या उक्तीप्रमाणे पारनेर तालुक्यातील शिवसेना ही कार्यरत असून इथून पुढच्या काळामध्येसुद्धा तालुक्यातील प्रत्येक गावामधील शाखा नूतनीकरण करताना त्या गावातील ज्या अडचणी आहेत त्या समजावून घेऊन त्या उद्धवसाहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम पारनेर तालुका शिवसेना करेल अशी ग्वाही मी या वतीने देतो।